भाजपच्या बाबूश मोन्सेरात यांचा विजय झालेला आहे. उत्पल परिकरांचा 800 मतांनी पराभव झालेला आहे. गोव्यातून अत्यंत महत्वाची बातमी, उत्पल परिकरांचा पराभव झालाय. भाजपच्या बाबूश मोन्सेरात यांचा विजय झालाय आणि याच मुद्द्याला धरून जाऊया आपल्या चर्चेकडे तन्मयकडे. राम कदमजी, गोव्यात पहिलं यश मिळताना पाहायला मिळतंय भाजपला, आपली पहिली प्रतिक्रिया? आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं शिवसेना मागच्याही निवडणुकीमध्ये त्यांना भोपळा मिळाला होता, उत्तर प्रदेशमध्ये देखील आणि गोव्यामध्ये देखील, तर त्यांचा उतावळेपणा आपण पाहिला. उत्पल परिकर हे आमचेच आहेत, ते आमच्या पक्षातून लढावेत आमची अतिव इच्छा होती. त्यांना दोन मतदारसंघातून त्यांना पक्षानं उमेदवारी देखील विचारली, पण त्यांचा आग्रह एका विशिष्ट मतदारसंघात होता आणि पक्ष त्यांना त्या मतदारसंघातून का नका उभे राहू हे कशासाठी सांगत होता आज त्यांना कळलं असेल. आणि त्याच वेळेस जर त्यांनी त्या पक्षाचं ऐकलं असतं, भारतीय जनता पार्टीचं, तर आज ते त्या ठिकाणी आमदार होऊ शकले असते. पण त्यावेळेस शिवसेना किंवा इतर पक्षातल्या लोकांनी त्यांचे कान ठरले आणि त्याचे परिकरांचा पराभव होतो आहे. पण आमची मनोमन इच्छा राहिली होती की उत्पल परिकर यांनी ऐकावं पक्षाचं, कारण व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो हे परिकर साहेबांनी आयुष्यभर हा संदेश दिला. पण दुर्दैवानं त्यांची जी पुढची पिढी आहे, ती पुढची पिढी मात्र ते काही सहन करू शकली नाही.